टेक्निकल आनंद मराठी या आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी आनंद पवार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हालाही माझ्यासारखे युट्यूबर बनायचं असेल, युट्यूब मध्ये करिअर करायचं असेल, व्हिडिओ टाकायचे असेल, त्यातून पैसा कमवायचा असेल, तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण मराठी मधून इतकी इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला माहिती मिळते. तुमच्याजवळ टॅलेंट असेल, तुमच्यामध्ये जिद्द असेल, तुम्हाला काहीतरी करायचं असेल युट्यूबवर, तुम्ही रिकामे बसला असाल, तर नक्की युट्यूबवर करिअर करा. खूप मोठा पैसा इथे आहे, फक्त थोडी मेहनत तुम्हाला सुरुवातीला घ्यावी लागणार आहे. आणि नेमकं ते कसं करायचं, सुरू कसं करायचं, थंबनेल कसा बनवायचा, व्हिडिओ कसा टाकायचा, अपलोड कसा करायचा, एडिट कसा करायचा, अजून बाकीच्या बारीक सारीक गोष्टी असतात चॅनल ग्रो करण्यासाठी, त्या सर्व मी आपल्या युट्यूब चॅनलवर हळूहळू टाकत आहे. आपला व्हॉट्सअपवर जो ग्रुप आहे त्यामध्ये 21 ते 22 मेंबर झालेले आहे, आणि अजून 7-8 मेंबर त्यामध्ये ऍड होणार आहे. तर जवळपास 30 मेंबरचा आपला ग्रुप झालेला आहे आणि त्यामध्ये बरेच चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनच्या जवळ आहे. त्यामुळे तुम्हालाही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेईन. आणि त्यामध्ये मी जी माहिती आहे, इम्पॉर्टंट माहिती आहे युट्यूब रिलेटेड, ती मराठीमध्ये टाकत असतो आणि त्यामध्ये मुलांना शिकवत असतो. चला तर मित्रांनो, काहीतरी मोठं करूया आपण युट्यूबवर. तुम्हालाही चॅनल उघडायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपण मिळून तुमचं चॅनल मोठं करूया. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 5-6 व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहे, त्यामध्ये बरीच इम्पॉर्टंट माहिती होती. तुम्ही जर नवीन आलेला असाल चॅनलवर आणि ते व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं आपण काय बघणार आहोत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं तुम्ही युट्यूबवर चॅनल ओपन केलं तर ते मॉनिटाईज केव्हा होतं, म्हणजे मॉनिटायझेशन म्हणजे नेमकं काय. तर मॉनिटायझेशन म्हणजे तुमच्या व्हिडिओ जे तुम्ही टाकता त्यावर गुगल तुम्हाला ऍड देत असतं. तर जेव्हा गुगल तुम्हाला ऍड देणं सुरू करतं त्यानुसार तुमचा ऍड रेव्हेन्यू जनरेट होतो आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच या सर्व गोष्टी घडतात. तर चॅनल मॉनिटाईज नेमकं केव्हा होतं, तर मित्रांनो चॅनल मॉनिटाईज व्हायला नेमकं 2 क्रायटेरिया आहे. त्यामध्ये एक आहे 4000 अवर वॉच टाईम, म्हणजे 4000 घंटे वॉच टाईम तुमच्या युट्यूब चॅनलवर कम्प्लीट झालेला असला पाहिजे. तर मित्रांनो 4000 घंटे वॉच टाईम म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. 4000 घंटे विचार करा तुम्ही, खूप मोठा गोष्ट आहे आणि खूप मोठा टाईम मिळाला. त्यामुळे तुम्हाला खूप मेहनत घेणे, लवकरात लवकर तुम्हाला 4000 घंटे वॉच टाईम पूर्ण करणे. आणि दुसरा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे 1000 सबस्क्रायबर, म्हणजे तुमच्या चॅनलवर जेव्हा 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि 4000 घंटे वॉच टाईम कम्प्लीट होईल त्यानंतरच तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला जाईल. आणि मॉनिटायझेशनला गेल्यानंतर ते आपल्याला स्वतः मॉनिटायझेशनला पाठवावं लागतं, त्यानंतर युट्यूब त्याचा रिव्ह्यू करते. आणि तुम्ही जर कंटेंट स्वतः टाकत असाल, जसं की मी स्वतः कंटेंट टाकतो, तर माझं मॉनिटायझेशन इनेबल फक्त 2 दिवसात झालं. कारण ते बघतात की हा माणूस स्वतः कंटेंट टाकतो का काय, तर मी स्वतः कंटेंट टाकतो, माझा चेहरा वगैरे त्यांना दिसला आणि लगेच माझं चॅनल मॉनिटायझेशन केलं. काही की चॅनलला 20 ते 25 दिवस सुद्धा लागतात, कारण तिथे लाईन लागलेली असते मॉनिटायझेशनसाठी, क्यू असते. तर तुम्ही क्यू मध्ये किती वेळा नंबरवर आहात आणि तुमचं चॅनल कसं आहे, त्यावर कंटेंट वगैरे काय, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेली आहे का, कम्युनिटी स्ट्राईक आहे का, गाईडलाईन स्ट्राईक आहे का, कंटेंट तुम्ही दुसऱ्याचं घेतलं आहे का, असं ते बघतात, सर्व चेक करतात, त्यानंतर मॉनिटायझेशन इनेबल करतात. तर चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी 2 गोष्टी आहे, 4000 घंटे वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर. तर मित्रांनो काही मुलं काय करतात, आपल्या मित्रांना वगैरे सांगून 1000 सबस्क्रायबर तर लवकरात लवकर पूर्ण करतात, परंतु 4000 घंटे वॉच टाईम काही कम्प्लीट होत नाही. कारण 4000 घंटे वॉच टाईम हा खूप मोठी गोष्ट आहे, त्याला 2-3 महिने तरी आरामशीर लागतात, सहज लागतात. आता माझं जे एज्युकेशन चॅनल होतं MPSC महापरीक्षा गुरु, त्याला 2 महिने लागले मॉनिटाईज व्हायला, म्हणजे 4000 घंटे जो वॉच टाईम आहे तो त्या 2 महिन्यात त्याने पूर्ण केला. त्यामुळे तुम्हाला जर हा पूर्ण करायचा असेल तर त्यावर ट्रिक्स वगैरे काय लागणार आहे, लवकरात लवकर कसा पूर्ण करण्यात येईल, याची व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे टेक्निकल आनंद मराठीवर, तुम्ही ते सुद्धा चेक करून घेऊ शकता. आता हे बघायचं कुठं नेमकं, कारण आपल्याला माहितीच नसतं आपलं किती वॉच टाईम कम्प्लीट झाला, किती सबस्क्रायबर झाले. आणि याला एक गोष्ट अजून आहे की तुम्हाला तिथे सध्या एक अलो करून ठेवावं लागतं की माझं चॅनल मॉनिटाईज झालं की मला तुम्ही मेल पाठवा, हे तुम्हाला अलो करायचं आहे. हे जे चॅनल आहे टेक्निकल आनंद मराठी, यावर नेमकं किती घंटे वॉच टाईम कम्प्लीट झाला, किती सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले हे मी तुम्हाला आता कम्प्युटर स्क्रीनवर नेऊन दाखवतो की नेमकं ते अलो कसं करायचं. तुम्हाला गुगल ऍडसेन्स कोण किंवा युट्यूब कोण नेमका मेसेज कसा येईल की तुमचं 4000 घंटे वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि सध्या तुमची चॅनलची कंडिशन किती आहे, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलाय हे तिथं क्लिअरली दाखवतं. ते तिथे असे 2 क्लॉक असतात साईड बाय साईड, तिथे एका साईडला वॉच टाईम एका साईडला सबस्क्रायबर असतं. तर मी तुम्हाला ते दाखवून देतो. आणि मित्रांनो नेमकं इन्कमचं कसं असतं, युट्यूब जे इन्कम आहे, सपोज आपण 100 रुपये कमवले की त्यामधले 55 रुपये युट्यूब आपल्याला देतं आणि 45 रुपये स्वतःकडे ठेवत असतं. तर तुमची जी टोटल कमाई आहे किंवा रिव्हेन्यू आहे त्यामधली 55% कमाई ही आपल्याला मिळते आणि 45% कमाई ही युट्यूब स्वतःकडे ठेवून घेत असतं.
तर मित्रांनो चला आपण आता कॉम्प्युटर स्क्रीनकडे जाऊया. नेमकं तुम्हाला ते मॉनिटायझेशनचं इनेबल कसं करायचंय, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे 4000 घंटे वॉच टाइम आहे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालं की त्यांच्याकडून मेल येईल, तर ते कसं करायचं ते आता आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन बघूया. चला तर मित्रांनो आता आपण कॉम्प्युटर स्क्रीनकडे जाऊया. सर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहे लॅपटॉप स्क्रीनवर. तर आता नेमकं ते कसं बघायचं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ते बघू शकता. सेम प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. आता बघा, आपल्या चॅनलचा जो लोगो आहे टेक्निकल आनंद मराठी, यावर मी क्लिक करत आहे. यावर क्लिक केलं की तुम्हाला युअर चॅनल दिसेल. तर युअर चॅनलवर जायचं. युअर चॅनलवर तुम्ही गेले, तिथे एक नवीन विंडो ओपन होणार आहे. आणि विंडो ओपन झाली की तुमचं जे होमपेज आहे चॅनलचं टेक्निकल आनंद मराठी, ते आता ओपन झालेलं आहे. तर आता काय करायचं, युट्यूब स्टुडिओमध्ये तुम्हाला जायचं आहे. युट्यूब स्टुडिओमध्ये तुम्ही गेले की परत एक नवीन विंडो ओपन होणार आहे. आणि त्या विंडोमध्ये तुम्हाला तुमचं चॅनल डॅशबोर्ड, व्हिडिओज, प्लेलिस्ट, अनालिटिक्स हे सगळं दिसेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे लेफ्ट साईडला आहे तुमचं, इथे जे दिलेलं आहे डॅशबोर्ड, व्हिडिओज, प्लेलिस्ट, अनालिटिक्स, तर हा जो बार आहे हा तुम्हाला खाली घ्यायचा आहे. हा खाली घेतला तुम्ही, हे बघा तुम्हाला इथं मॉनिटायझेशनचं ऑप्शन दिसेल. तर मॉनिटायझेशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर क्लिक केलं ॲज अ युट्यूब पार्टनर यू विल बी एलिजिबल टू अर्न मनी फ्रॉम युअर व्हिडिओज, गेट क्रिएटर सपोर्ट अँड मोअर. तर युट्यूब पार्टनर म्हणून तुम्हाला या व्हिडिओमधून पैसे कमवण्याची संधी आहे. तर अगोदर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करावं लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्हॉट इफ ऑलरेडी स्टार्टेड द ऍप्लिकेशन. हे बघा, युट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसीज त्यांनी दिलेले आहे. टू गेट इन टू द युट्यूब पार्टनर प्रोग्राम युअर चॅनल नीड्स 4000 पब्लिक वॉच अवर्स इन द लास्ट 12 मंथ्स and 1000 subscriber, your channel will also get review to make sure it follows YouTube monetization policies. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं 4000 घंटे वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर तुम्हाला एका वर्षात म्हणजे 12 महिन्यात करायचं हे टार्गेट पूर्ण. हे टार्गेट पूर्ण केलं की तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सबस्क्रायबर माझे आता 168 आहे. तर मला 1000 सबस्क्रायबर लागणार आहे आणि वॉच टाइम इथे लागणार आहे 4000 घंटे. तर माझा आता 66 घंटे वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला काय करायचंय, मॉनिटायझेशनवर जायचं आहे. इथं नोटिफाय मी वेन आय एम एलिजिबल वर क्लिक करायचंय. तर यावर आता मी क्लिक केलेलं आहे. तर बघा, वी विल सेंड यू अन ईमेल वेन यू आर एलिजिबल टू अप्लाय. तर आपलं जेव्हाही 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइम कम्प्लीट होणार आहे, ते आपल्याला त्यांच्याकडून मेल पाठवणार आहे. त्यामुळे तुम्हाला परत परत बघायची गरज नाही. तर तुम्ही चेक करू शकता तुमचा प्रोग्रेस किती झालेला आहे मॉनिटायझेशन मध्ये जाऊन. पण जेव्हा त्यांच्याकडून तुम्हाला मेल येईल त्यांच्या साईडकडून, त्यानंतरच तुम्हाला मॉनिटायझेशनला अप्लाय करायचंय. आणि ते कसं अप्लाय करायचं, त्यामध्ये ऍड्रेस वगैरे कसा भरायचा, त्यासाठी मी आहेच. मला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट पुढे करू नका, कारण त्यामध्ये चूक झाली की युट्यूब परत परत चान्स देत नाही. मी माझं सर्व बरोबर केलेलं आहे, तुमचंही मी करून देईन. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही. त्यामुळे सर्व गोष्टी या पद्धतशीर करायच्या आहे, कारण चुकलं की चान्स भेटत नाही आणि मग आपलं चॅनल उघडूनही काही फायदा नाही. त्यामुळे करेक्टली गोष्टी करायच्या आहे. तसे मी व्हिडिओज तर आपल्या चॅनलवर टाकतोच आणि माझा नंबरही तुम्हाला माहिती आहे. आपला व्हॉट्सअपवर ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्ही सुद्धा मला विचारू शकता किंवा पर्सनलवर सुद्धा विचारू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नेमकं तुमचं जे चॅनल मॉनिटाईज कसं होतं, त्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइम लागतो, नेमकं ते एलिजिबल कसं करायचं, तुम्हाला ईमेल कसा येणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण बघितली. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन माहितीसह भेटणार आहोत. तर मित्रांनो, तोपर्यंत आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला मॉनिटायझेशन तुमच्या चॅनलवर इनेबल कसं होतं, त्याची प्रोसेस कशी असते, रेव्हेन्यू वगैरे कसा जनरेट होतो आणि त्यातून तुम्हाला किती मिळतं, युट्यूबला किती मिळतं, नेमकं ते इनेबल कसं करायचं, हे सर्व मी तुम्हाला टेक्निकल आनंद मराठी या चॅनलच्या मॉनिटायझेशनमध्ये जाऊन दाखवलं की नेमकं ते कसं असतं, कधी तुम्हाला मेल वगैरे येईल आणि किती तुम्हाला ते 2 क्रायटेरिया कधी पूर्ण होतील आणि त्याला कसं करावं लागतं. तर 4000 घंटे वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर तुम्हाला पूर्ण करावे लागतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा आणि पुन्हा भेटू आहे एका नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसह. तोपर्यंत टेक्निकल आनंद मराठी सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.